डेरा आंदोलनाबाबत अंतरिम निर्णय देताना चंद्रपूरच्या औद्योगिक न्यायालयाने कायद्याच्या आधारावर तसेच विविध न्यायालयीन निकालांचा संदर्भ देऊन व तथ्यांची तपासणी करून डेरा आंदोलनातील कामगार कंत्राटी नसून वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर रोजंदारी तत्वावर कार्यरत असल्याचा महत्त्वपूर्ण अंतरिम निकाल 20 एप्रिल 2022 रोजी दिल्याची माहिती पप्पू देशमुख यांनी आज चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत दिली. मागील तारखांमध्ये कंत्राट पुनर्जीवित करण्याचा या प्रयत्नावर औद्योगिक न्यायालयाने बोट ठेवले. या दरम्यान कंत्राटदार नसल्याचे मान्य करून कामगारांनी 330 दिवस वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर काम केल्याचे अंतरिम निकालात नमूद केले आहे व थेट कामगारांच्या खात्यांमध्ये पगार जमा करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश वैद्यकीय महाविद्यालयाला दिला. कामगारांच्या खात्यामध्ये थेट पगार जमा करण्याचा अंतरिम निकाल उच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे. आता अंतिम निकालासाठी हे प्रकरण चंद्रपूरच्या औद्योगिक न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर 240 दिवस अखंड काम केल्यामुळे नियमानुसार बेकायदेशीरपणे कामगारांना कामावरून काढण्यापासून संरक्षण मिळते. या संरक्षणासाठी आमचा न्यायालयीन लढा सुरू आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याची माहिती पप्पू देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. डेरा आंदोलनातील कामगार हे आमच्या आस्थापनेवर कार्यरत नव्हते, कंत्राटी पद्धतीनं काम करत होते असं वारंवार खोटे बनावट कागदपत्र तयार करून मेडिकल कॉलेजचे डीननं, अधिष्ठाता कार्यालयाने, औद्योगिक न्यायालय आणि मान्य औद्योगिक न्यायालय आणि मान्य उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु 20 एप्रिल 2022 रोजी मान्य औद्योगिक न्यायालयाने दिलेला इंटरिम ऑर्डर, अंतरिम आदेश आणि 29 ऑगस्ट 2022 रोजी मान्य उच्च न्यायालयाने दिलेला आदेश याच्यामध्ये या पिरियडमध्ये कंत्राटदार अस्तित्वात नव्हते हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आम्ही आस्थापनेवर काम करत होतो हे स्पष्ट झालेले आहे आणि इंडस्ट्रीयल कोर्टामार्फत आमचे पगार थेट आमच्या कामगारांच्या खात्यात द्यावे हा आदेश दिला. इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये आमचे पगार जमासुद्धा झालेले आहे, लवकरच ते पगार काढण्याची कारवाई होईल. कामगारांना कामावर पूर्ववत रुजू करून घेण्याच्या बाबतीत एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी कटकारस्थान करून केला होता. कामगारांना कामावर पूर्ववत रुजू करून घेण्याचा मान्य औद्योगिक न्यायालयाचा जो निकाल आहे, अंतरिम निकाल होता, इंटरिम ऑर्डर होता, त्याच्यामध्ये साक्षी पुरावे घेण्यात आले नव्हते, एव्हिडन्स घेण्यात आले नव्हते अशी नोंद करून मान्य उच्च न्यायालयाने साक्षी पुरावे घेऊन गुणवत्तेच्या आधारावर हा निर्णय, अंतिम निर्णय घेण्याचे मान्य औद्योगिक न्यायालयाला कळवले आहे. मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता अंतिम न्याय निकालासाठी हे प्रकरण चंद्रपूरच्या इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये मान्य औद्योगिक न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे. अंतिम निकालाची आम्हा कामगारांना अपेक्षा आहे आणि अंतरिम आदेशामध्ये आमच्या बाजूनं पूर्ण पुरावे, तथ्य, कायदे, नियम सगळं आमच्या बाजूनं असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की कामगारांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे महत्त्वाची की संवेदनशील सरकार आणि संवेदनशील अधिकारी असते ते एवढा मोठा लढा लढण्याची गरज पडली असती. ज्यांनी जीवावर उधार होऊन 7 महिने विनावेतन काम केलं त्यांना दोन वर्ष तुम्ही उपासमारीची वेळ त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर, कामगारावर, कोविड योद्ध्यावर आणलेली आहे आणि म्हणून शासनाचा हा निर्लज्जपणा आहे. त्यामुळे आमच्या कामगारांचे हाल होत आहे. मात्र आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि एक दिवस आम्हाला न्याय मिळेल ही आम्हाला अपेक्षा.